नमस्कार, मी स्वीटी, हँडमेड बाय ड्रीमर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण या चॅनलवरचा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ डिस्कस करणार आहोत, आणि तो म्हणजे वाय हँडक्राफ्टेड प्रोडक्ट्स आर एक्सपेन्सिव्ह. येस, हाताने तयार केलेल्या वस्तू ह्या महाग का असतात ते आपण जाणून घेणार आहोत. आणि यासाठी मी मेन 5 मुद्दे तयार केलेले आहेत. ते पहिला मुद्दा आहे मटेरियल, दुसरा मुद्दा आहे उत्पादनाचा टाईम, तिसरा स्किल्स, नंतर क्रिएटिव्हिटी आणि वस्तूची क्वालिटी. आता आपण एक एक मुद्दा डिस्कस करूया. मी असं नाही म्हणणार की हा एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे किंवा हा एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. ह्यातले 5 मुद्दे खूपच महत्त्वाचे आहेत, त्यामुळे नीट व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते पहा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो करा, हँडमेड बाय ड्रीमर. ओके, तर पहिला मुद्दा आपण घेऊया मटेरियल. जेव्हा तुमचा नवीन स्टार्टअप असतो तेव्हा तुम्हाला मटेरियल तुम्ही खूप जास्त प्रमाणात आणत नाही, तुम्ही ते थोडं थोडं आणता. त्याच्यामुळे थोडं आणल्यामुळे तुम्हाला डिस्काउंटही थोडं मिळतं, त्याच्यामुळे वस्तूची किंमत इथे वाढते. तुम्ही जे काही मटेरियल असेल, मग ते रंग असू द्या, ब्रशेस असू द्या किंवा हुक रिंग्स असू द्या, हुक ज्या हुपाटसाठी वापरतात त्या, किंवा कापड असू द्या, किंवा जे काही साहित्य असेल ते, तुम्ही ते थोडं थोडं प्रमाणात घेत असता, त्यामुळे तुम्हाला जास्त त्याच्यावर डिस्काउंट नाही मिळत आणि अर्थात तिथे मटेरियलची किंमत वाढते. ओके, सेकंड मुद्दा आहे तो म्हणजे स्किल्स. जेव्हा हाताने वस्तू तुम्ही बनवता एखादी, तर ती कशी दिसते? ती रॉ दिसते का, किंवा किंवा त्यात काही तुम्हाला डिफेक्ट दिसतो आहे का? त्यानंतर येते क्रिएटिव्हिटी. तर कारागिराच्या हातातून बाहेर पडणारी एखादी वस्तू किती वेगळी आहे, किती छान आहे, त्यातून त्याची क्रिएटिव्हिटी कळते. क्रिएटिव्हिटी कॉपी केली जाऊ शकत नाही, जी त्याची त्याला येते, ज्याची त्याला जमते असं मी म्हणेन. क्रिएटिव्हिटीमध्ये अजून एक म्हणजे ज्या वस्तू यंत्राद्वारे तयार केल्या जाऊ शकत नाही त्या वस्तू हाताने तयार केल्या जातात, आणि त्या किती तुम्ही छान प्रकारे करू शकतात, त्या एखाद्या वस्तूला, त्या प्रोडक्टला किती अजून छान ते ग्रेसफुल दिसू शकते, यातून तुमची क्रिएटिव्हिटी दिसते, तर क्रिएटिव्हिटी त्याला म्हणतात. आणि नक्कीच जो कोणी स्मॉल बिझनेस चालवत आहे त्याची क्रिएटिव्हिटी त्याच्या बिझनेससाठी खूप महत्त्वाची असते. अजून एक मुद्दा 5, जो म्हणजेच टाईम. एखादी वस्तू बनवण्यासाठी किती टाईम लागतो? जसं की यंत्र असतात, मशीन्स असतात, आणि त्या मशीन्सवर आपण खूप कमी वेळात खूप जास्त उत्पादनं घेऊ शकतो, पण हाताने बनवलेल्या वस्तू खूप वेळ देऊन प्रेमाने काळजीने केली जातात. हे झाले 5. या व्यतिरिक्तही खूप मुद्दे आहेत, त्यामध्ये मी एक सांगते. हुपाट करताना जनरली काय होतं, जेव्हा डिझाईन्स काढलेली असते, पेंट करायचं असतं, रंगवायचं असतं काही, तेव्हा इकडचा रंग तिकडे लागून चालत नाही, ते व्हाईट कापड असतं किंवा लाईट रंगाचे कापड जे असतात त्यावर कुठलाही थेंब पडून चालत नाही, एकदा तो पडला की ते मग संपलंच, त्यामुळे तुम्हाला ते खूप काळजीने करावं लागतं. अजून एक मुद्दा म्हणजेच कस्टमायझेशन. प्रत्येक वस्तू प्रत्येक माणसाला जशी पाहिजे तशी बनवून घेतली जाते, ती वस्तू कुठेच इतर ठिकाणी मिळत नाही, आणि अशा गोष्टींना व्हॅल्यू असते. वस्तू तयार झाल्यानंतर तिचं पॅकिंग सगळं तो एकटा माणूस करत असतो, म्हणजे मटेरियलच्या खरेदीपासून ते प्रोडक्ट तुमच्याकडे पोहोचवण्यापर्यंत ही सगळी कामं एकटा एक माणूस करत असतो. ही खरंच खूप मोठ्या आहेत आणि महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे स्मॉल बिझनेस चालवताना या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि हे सगळे मुद्दे लक्षात घेतले तर तुम्हाला कळेल की हाताने बनवलेल्या वस्तू महाग का असतात, वाय हँडक्राफ्टेड प्रोडक्ट्स आर एक्सपेन्सिव्ह, हे तुम्हाला कळेल. मी आशा करते की मी सगळे पॉईंट्स क्लिअर केले. जर तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कॉमेंट्स बॉक्समधून विचारू शकता किंवा इंस्टाग्रामवरती DM करू शकता. ह्यापुढे आपण अजून एक व्हिडिओ बनवणार आहोत, त्यात मी दाखवणार आहे की हँडमेड बाय ड्रीमर हे नक्की काय काय बनवतं. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांनासुद्धा चॅनल रेकमेंड करा. आणि थँक्यू सो मच.